आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे भिंगरी पॅटर्न शिकलेलो होतो. आता ह्या भिंगरी पॅटर्नपासून मी टेबल रनर करते आहे. टेबल रनर करायला मी 6 भिंगऱ्या अशा शिवून घेतल्या आणि प्रत्येक 2 भिंगऱ्यांच्यामध्ये 7 सेंटीमीटरच्या पट्टीचा जोड दिलेला आहे. आता हा जोड तुम्ही ह्याच रंगांचा लावू शकता किंवा दुसरा कुठलाही रंग जो तुम्हाला हवा असेल तो लावू शकता. आता हे बघा, हे असे मी ह्या 3 अशा जोडल्या दोन्हींनी आणि ह्या 3 पुन्हा ह्या 2-2चा. आता ह्या दोघांच्या मध्ये परत मी 7 सेंटीमीटरचा एक पट्टा घेतला आहे आणि त्याला ह्या इकडून हे असं करून असं जोडणार आणि ह्याला इथून असं करून जोडणार आणि सगळ्यात शेवटी सगळीकडनं जो मला काठ फिरवायचा आहे तो ह्या डार्क कलरचा मी फिरवून घेणार. आता हे सगळं मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं जोडून घेतलं आणि बाहेरनंही पट्टी फिरवली. तुम्हाला आतमध्ये जर का ह्या पांढऱ्या पट्टीवरती ह्याचे पॅचेस लावायचे असतील तर लावा, वरनं चौकोन कापून, पण ते फार बारीक काम होईल. किंवा हाच कपडा जर तुमच्याकडे असेल, म्हणजे ज्या रंगाची बाहेरनं पट्टी लावणार आहे ती जास्त कपडा जो असेल तर तो जसा आतूनही तुम्ही लावू शकता. हे असं एक छानपैकी टेबल रनर तयार झालं. अशाच पद्धतीने तुम्ही टेबल क्लॉथ करू शकता, नंतर सोफा सेट कव्हर करू शकता, कुशन कव्हर करू शकता, चादरी करू शकता मोठ्या मोठ्या. चादरी करताना मात्र मागच्या बाजूला सुद्धा आणखीन एक तुम्ही कापड लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी चालतं. आता पुढच्या भागात आपण हा एक सुंदर प्रकार शिकणार आहोत. चौरसामध्ये चौरस बसवला आहे, स्क्वेअरच्या आतमध्ये एक स्क्वेअर फिट केलेला आहे, तो पुढच्या भागात आपण शिकू.